इन संस्कार मोती चॅनल टुडे वी आर लर्निंग क्लास सिक्स्थ च्या टू पॉईंट टू द लॉयन द मॅन अँड द स्टॅच्यू पहा सिंह हो मनुष्य आणि तो पुतळा ही कथा आपल्याला या ठिकाणी शिकायची आहे लॉंग ॲगो मेन अँड अॅनिमल्स कुड टॉक टू इच अदर पहा फार फार वर्षांपूर्वी माणसे आणि प्राणी एकमेकांशी बोलत असत वन्स अ मॅन अँड अ लॉयन गॉट चॉकिंग एकदा एक मनुष्य आणि एक, एक सिंह बोलू लागले द लॉयन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ ही स्ट्रेंथ त्या सिंहाला आपल्या शक्तीचा खूप गर्व होता आय एम द किंग ऑफ बिट्स मी पशूंचा राजा आहे असं तो म्हणाला आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन मी कोणत्याही मनुष्यापेक्षा जास्त ताकदवान आहे दॅट इज वाय मेन फिअर मी म्हणूनच माणसे मला घाबरतात द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स मनुष्यालासुद्धा आपल्या बुद्धिमत्तेचा गर्व होता डोंट फरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर त्यावरती तो माणूस म्हणाला की तुम्हांपेक्षा माणसंही अधिक बुद्धिमान असतात हे कधीच विसरू नकोस दॅट इज वाय दे कॅन हंट यू ऑर कॅप्चर यू त्यामुळेच ती तुम्हाला पकडू शकतात तुमचा शिकार करतात आणि तुम्हाला बांधून म्हणजेच बंदिस्तसुद्धा करतात दे बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाऊट हू वॉज ग्रेटर त्यांच्यापैकी अधिक मोठं कोण हे याविषयी समजा ते दोघंही भांडू लागले किंवा वाद करू लागले ॲट लास्ट द मॅन टूक द लॉयन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन त्यानंतर त्या माणसाने त्या सिंहाला एका मोठ्या बागेमधल्या पुतळ्याकडे नेलं इट शोड द ग्रेट हिरो हर्किलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लॉयन ॲट हिज फीट आणि तो जो पुतळा होता तो एका महान योद्धा हर्क्युलस नावाचा होता आणि त्या मोठ्या अभिमानानं तो त्या ठिकाणी उभा होता एका मेलेल्या सिंहाच्या वरती आणि त्याच्या पावलाखाली तो सिंह होता असं जे चित्र आहे किंवा हा पुतळा जो आहे तो त्या माणसाने त्या सिंहाला दाखविला सी धिस स्टॅच्यू प्रूव्ह दॅट मेन आर ग्रेटर क्लेम्ड द मॅन बघ माणसे अधिक महान असतात हा पुतळा हे सिद्ध करून दाखवतो अशा प्रकारे त्या माणसाने दावा केला त्या सिंहाला नॉट ॲट ऑल द लॉ अँड रिप्लायड क्विकली लगेच त्या सिंहाने उत्तर दिलं मुळीच नाही असं काही नाही आहे दिस ओन्ली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन इफ लॉयन्स मेड स्टॅच्यू दे वूड शो द लॉयन्स स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर ही स्पॉज पहा या ठिकाणी सिंह म्हणाला की हा जो पुतळा आहे तो माणसाने तयार केला होता हेच फक्त तो पुतळा या ठिकाणी दाखवत आहे सिंहानी जर तो पुतळे तयार केला असता तर त्यांनी सिंह उभा त्या माणसावरती राहिलेला आणि त्या सिंहाच्या पंजाखाली माणूस मरून पडलेला दाखविला असता म्हणजेच ज्याने तो पुतळा बनवला त्याने त्याच्या मनाने ती किमया केलेली आहे असं सिंहाचं म्हणणं होतं फ्रॉम दी स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड्स ऑन द स्टोरी टेलर या गोष्टीवरून आपल्याला एकच कळतं की कोणतीही गोष्ट ही जी तयार होते किंवा जी बनते ती त्या सांगणाऱ्याच्या व्यक्तीवर अवलंबून असते व्हेन समवन एल्स टेल्स द सेम स्टोरी दे टेल इट फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यू आणि तीच गोष्ट दुसऱ्याच्या कोणी जर ती सांगितली तर ती त्याच्या दृष्टिकोनातून सांगितली असते म्हणजेच माणसाने सत्य गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवणे कारण एखादी व्यक्ती काय बोलती आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि ते त्याच्या दृष्टिकोनातून असतं विचार हा चांगला किंवा वाईट किंवा का योग्य हे आपल्या स्वतःवर असतं व्यक्ती जर योग्य असेल तर विचारही योग्य आणि सगळं पुढचं योग्य परंतु दृष्टिकोन चुकीचा असेल तर सर्व काही चुकीचं असतं म्हणजेच या गोष्टीवरून आपण आपला पॉईंट ऑफ व्ह्यू हा कसा असावा हे समजणं स्वतःला गरजेचं आहे देन दी पॉइंटर्स आता आपण याच्यावरचा स्वाध्याय सोडूया क्वेश्चन नंबर वन लिसन केअरफुली टू फाईंड द आन्सर्स फ्रॉम द स्टोरी काही प्रश्न दिलेत त्या प्रश्नांची आपण उत्तरे या त्या ठिकाणी पाठातून शोधून लिहायची आहेत फर्स्ट क्वेश्चन हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी सर्वात प्रथम कोण या कथेमध्ये बोललं द लॉयन हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे सेकेंड व्हॉट वॉज द लॉयन प्राऊड ऑफ लॉयनला कशाचा अभिमान होता हीज स्ट्रेंथ थर्ड व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ माणसाला कशाचा अभिमान होता हीज इंटेलिजन्स फोर्थ व्हॉट डीड द मॅन शो टू द लॉयन माणसाने सिंहाला काय दाखविले अ स्टॅच्यू फिफ्थ क्वेश्चन हू स्पीक्स लास्ट इन द स्टोरी शेवटी कोण बोललं द लॉयन अशा प्रकारे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली आहेत सेकंड रीड द स्टोरी अलाउड अलॉंग विथ टीचर तुमच्या शिक्षकांसमोर हा पाठ वाचून दाखवा टेल द स्टोरी इन शॉर्ट इन मदर टंग पहा मराठीतून याचा अर्थ तुम्हाला समजला आहे तोही लिहून काढा आणि सांगा देन द the मॉरल चौथ्यात आपल्याला त्याचा जो काही मत अर्थ किंवा आपल्याला त्यातून काय शिकायला मिळालंय म्हणजेच बोध लिहायचा आहे फिफ्थ क्वेश्चन फाइंड टू वर्ड्स बिगिनिंग विथ पी आर फ्रॉम द स्टोरी अँड गेज द मिनिंग ऑफ इच पहा या ठिकाणी आपल्याला पी आरपासून सुरू होणारे शब्द आणि त्यांचा अर्थ लिहून काढायचा आहे कथेमध्ये दोन शब्द आलेले आहेत पी आरपासून प्राऊड पी आर ओ यू डी प्राऊड म्हणजे अभिमानी आणि पी आर ओ व्ही ई एस प्रूव्स म्हणजे सिद्ध करतो ह्या दोन्ही शब्दांचा अर्थसुद्धा आपल्याला समजलेला आहे सिक्स्थ क्वेश्चन वी लर्न टू थिंग्स इनडायरेक्टली फ्रॉम द स्टोरी फाईंड अँड राईट द सेंटेन्स विच टेल्स अस या ठिकाणी दोन प्रसंग दिलेत मेन अँड अॅनिमल्स कॅन नॉट टॉक टू इच अदर नाऊ आता कोणी माणूस आणि अॅनिमल्स बोलू शकत नाहीत सेकंड आहे लॉयन्स डू नॉट मेक स्टॅच्यूज की सिंह तयार करू शकत नाही पाहूया त्यासाठी काय आहे लॉंग लाँग ॲगो मेन अँड अॅनिमल्स कुड टॉक टू इच ऑदर हे पाठात आलेलं वाक्य होतं देन इफ लॉयन्स मेड स्टेच्यूज दे वूड शो द लॉयन्स स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज हे वाक्य पाठात आलेले आहेत त्या ए आणि बी या वाक्यांसाठी सांगणारे क्वेश्चन नंबर सेवन रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर्स विल से आता काही ठिकाणी प्रसंग दिलेत आणि त्या वाचून आपल्याला त्यावरती की बोलणारा काय बोलेल ते सांगायचं आहे राजू थिंक्स इट्स फन टू पुल हिज पपीज स्टेल या ठिकाणी राजू काय म्हणेल पहा राजू सेज इट्स फन टू पुल माय पपीज टेल बी आहे रोमास ग्रँड थिंक्स रोमा शूड वेअर अ सारी फॉर फेस्टिवल त्यासाठी वाक्य आहे रोमाज ग्रॅनी सेज रोमा शुड वेअर अ सारी फॉर फेस्टिवल्स सी पहा द टीचर गेव अ सरप्राईज टेस्ट टू स्टुडंट सम ऑफ देम फाउंड इट डिफिकल्ट मग यासाठी वाक्य आहे स्टुडंट्स त्यावरती म्हणतील स्टुडंट्स से सम ऑफ अस हॅव फाऊंड द सरप्राईज टेस्ट डिफिकल्ट डी आहे अ लिओ पार्ट वॉन्टेड इन टू अ सिटी अ बिग पार्ट ऑफ अ फॉरेस्ट नियर दॅट सिटी हॅड बीन कट डाऊन टू बिल्ड द सिटी यासाठी वाक्य पहा काय तयार होईल लिओपार्टचा अ लिओ पार्ट सेज आय वॉन्टेड इन टू सिटी बिकॉज अ बिग पार्ट ऑफ अ फॉरेस्ट नियर दॅट सिटी हॅज बीन कट डाऊन टू बिल्ड द सिटी अशा प्रकारे काय तुम्हाला बोलायचे ते तुम्हाला लिहून काढायचं होतं क्वेश्चन नंबर एट यूज युअर इमॅजिनेशन टू कम्प्लीट फॉलोइंग पहा तुमच्या कल्पनाशक्तीचा विचार करून तुम्ही या ठिकाणी मनाने काही पण लिहू शकता मग पुढील वाक्याला ते अनुसरून असलं पाहिजे फर्स्ट रिकामी जागा दॅट इज वाय आय ईट द मँगो म्हणून मी आंबा खात नाही यासाठी तुम्हाला काय वाक्य या ठिकाणी करता येईल पहा द मॅंगो वॉज रॉ असं आपण म्हणू शकतो बी दॅट इज व्हाय द फार्मर बीट द कॅमल उंटाला त्या शेतकऱ्याने मारलं का बिकॉज किंवा आपण त्या ठिकाणी लिहू शकतो द कॅमल कुड नॉट स्लीप अवे फ्रॉम द शुगर केन फील्ड लाईक द चॅकल आपण हे धडा शिकलेला आहे थर्ड आहे दॅट इज व्हाय द मंकी जम्प इन टू द लेक पाण्यामध्ये त्या तळ्यात माकड उडी मारलं का द स्वाम ऑफ बीज ऑन द ट्रीज बिगॅन टू स्टिंग हिम त्या मधमाशा त्याला चावू लागल्या म्हणून दॅट इज व्हाय न्यू जो विजिटेड द अर्थ न्यू जो कशामुळे पृथ्वीवर आला होता ही वॉन्टेड टू स्टडी ह्यूमन बॉडी पार्ट्स असं आपण लिहू शकतो दॅट इज व्हाय म्हणजे आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी तुम्हाला मनानं काही पण घ्यायचं आहे द डॉग बीट द मॅडमॅन दॅट इज व्हाय ही अल्सो बीट द डॉग अशा प्रकारे म्हणजेच कुत्र्याने माणसाला चावलं म्हणून त्या ठिकाणी कुत्र्याला त्याने मारलं क्वेश्चन नंबर नाईन अंडरलाईन द नाउन्स इन द फॉलोईंग सेंटेन्स पहा या ठिकाणी तीन वाक्य दिलेत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या वाक्यांमध्ये नाऊन म्हणजेच नाम ओळखायचं आहे वन्स अ मॅन अँड अ लॉयन टॉकिंग या ठिकाणी त्या वाक्यात मॅन आणि लॉयन हे दोन्ही पण नाऊन म्हणजेच नाम आहेत यासाठी आपण वाक्य तयार करूया अ फॅट मॅन अ फॅट मॅन वॉज क्लाइंबिंग अप अ हिल लॉयनसाठी लिहूया अ स्ट्रॉंग लॉयन अ स्ट्रॉंग लॉयन वॉज ट्रॅप्ड इन अ नेट दुसरं वाक्य बी आहे आय ॲम द किंग ऑफ बीट्स या ठिकाणी किंग आणि बीट्स हे दोन्हीही नाऊन म्हणजेच नाम आहेत त्यासाठी वाक्य पाहूया द काइंड किंग द काइंड किंग मेड हिज पीपल हॅपी बीट्स द वाईल्ड बीट्स द वाईल्ड बीट्स आर समटाईम्स डेंजरस सी वाक्य आहे ॲट लास्ट द मॅन टूक द लॉयन टू अ स्टॅच्यू इन अ बिग गार्डन या ठिकाणी मॅन लॉयन स्टॅच्यू आणि गार्डन हे सर्व नाम म्हणजेच नाव नसल्यामुळे त्यांच्यावरती वाक्य करूया द क्रुएल मॅन द क्रुएल मॅन हिट हिज सर्वंट विथ अ स्टिक लॉयनसाठी लिहूया द ओल्ड लॉयन द ओल्ड लॉयन वॉज हांगरी इन हिज डेन स्टॅच्यूसाठी लिहूया अ मॅग्निफिसिंट स्टॅच्यू अ वॅग्निफिसियंट स्टॅच्यू वॉज कव बाय अँड आर्टिस्ट गार्डनसाठी लिहूया अ गार्डन ग्रीन गार्डन अ ग्रीन गार्डन वॉज देअर ॲट द सेंटर ऑफ द सिटी नेक्स्ट क्वेश्चन टेन रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड नोड द लास्ट लेटर अँड से द लास्ट साऊंड या ठिकाणी आपल्याला काही शब्द दिलेत त्या शब्दांमध्ये मी त्यांना पहिल्या चार्टमध्ये यस आणि दुसऱ्या चार्टमध्ये ई यस हे प्रत्यय लावून आपल्याला वाचायचे आहेत पुन्हा एक्झाम्पल म्हणून दिलं आहे जॉब job, जॉब्स क्यूब cube, क्यूब्स त्याप्रमाणे पुढील शब्दांना मी यस लावलं आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे लावून त्यांचं अनेक वचन करायचं आहे कॉक्स डॉग्स मॅप्स किड्स शेल्स कार्स फाईल्स ड्रीम्स बॅट्स ट्रीज ट्रेन्स आणि पॉज आणि पुढे ईयस लावणारे प्रत्येक पाहूया काय दिलेले ते एक्झाम्पल म्हणून बुश बुशेश बस बसेस त्या ठिकाणी आपण पुढच्या शब्दांना ईयस लावूया प्रत्येक क्लासेस ग्लासेस ड्रेसेस ब्रशेस डॅशेस डिशेश आय लॅशेस मॅचेस ब्रांचेस बंचेस फॉक्सेस बॉक्सेस अशा प्रकारे अनेक वचन आणि एक वचन तुम्ही या ठिकाणी केलं आहे इलेवन्थ क्वेश्चन रीड द फॉलोइंग सेंटेंसेस यूज द आयडियाज इन ईच बॉक्स टू मेक सिमिलर सेंटेन्स या ठिकाणी वाक्य वाचायचं आहे आणि जे काही तुमच्या कल्पना आहेत त्या पूर्ण त्या बॉक्समध्ये जुळतील अशा प्रकारे सारखे वाक्य बनवायचे आहेत आय ॲम स्ट्रॉंगर दॅन मॅन शब्द दिलेत लॉयन माउस बिगर स्मॉलर पहा वाक्य काय तयार होईल या ठिकाणी अ लॉयन इज बिगर दॅन अ माऊस अ माउस इज स्मॉलर दॅन अ लॉयन दोन्हीचाही अर्थ तोच होतो दॅन सेकंड वाक्य तयार करण्यासाठी शब्द आहेत टू ट्रीज टॉलर शॉर्टर टू ट्रीज आर टॉलर दॅन द अदर ट्रीज टू ट्रीज आर शॉर्टर दॅन द अदर ट्रीज थर्ड पहा या ठिकाणी दिलेला आहे सन मून आणि एकच शब्द दिला आहे ब्रायटर म्हणून एकच वाक्य करूया द सन इज ब्रायटर दॅन द मून आणि पुढचंही दिलेलं आहे स्टोन ब्रिक आणि दुसऱ्या साईडला शब्द दिला आहे हार्डर अ स्टोन इज हार्डर दॅन अ ब्रिक अशा प्रकारे मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर या वाक्याप्रमाणे खाली दोन वाक्य तयार करायचे आहेत पहिला डब्बा आहे टू बुक्स आणि मोर इंटरेस्टिंग यासाठी वाक्य बनूया दीज टू बुक्स आर मोर इंटरेस्टिंग दॅन द अदर बुक्स आणि दुसऱ्या डब्यामधील शब्द आहेत टू बटरफ्लाइज मोर कलरफुल यासाठी वाक्य बनूया दीज टू बटरफ्लाईज आर मोर कलरफुल दॅन दोज बटरफ्लाईज अशा प्रकारे सर्व वाक्यांचा वापर व्यवस्थितपणे पॉज बटन दाबून समजून घ्या आणि सराव करा फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक यू व्हेरी मच क्रिएशन बाय सारी काजमे डिस्ट्रिक्ट नांदेड माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला एकदा सबस्क्राईब करा